नमस्कार सकाळी सन्माननीय आमदार भारतीय जनता पार्टी चे आशीष शेलार यांनी ज्या एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्वांच्या मुंबईकरांची दिशाभूल करणारी पत्रकार परिषद होती निश्चितच सतत आणि सतत मुंबईकरांची दिशाभूल करायची पत्रकार परिषदच्या माध्यमातून चर्चेत राहायचं की सध्या भारतीय जनता पार्टीने सत्र निर्माण केलंय आणि यासाठी मी स्वतः महापौर म्हणून उपमहापौर सुहास वाडकर आणि चेअरमन यशवंत जाधव सभागृह नेत्या शिखर राऊत आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे. मी एका गोष्टीवर बोलणार कारण 2002 च्या बॅचमध्ये आशिष शेलार आणि मी एकत्र काम केलं आहे. माझ्या बरोबरच्या अनेकांनी महत्वाच्या आयोगाने केलं परंतु निव्वळ आणि निव्वळ आरोप आणि आरोप ह्याच गोष्टीवर 2019 पासून आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून या लोकांचा जो काही कामकाज आहे ते मुंबईकर बघतोय. काय आरोप होता की पावसाळी पाण्याच्या निचऱ्याकरिता माहूल येथे पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी एन पश्चिम विभागातील मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा मौजे आणि भूक्रमांक 1A14 धारण करणाऱ्या भूखंड याला जो अजमेरा रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड यांच्या मालकीचे 1A12 धारण करणारे भूखंड याची अदलाबदल करणार. अदलाबदल हे शब्द आधी बघणार वापरत जागेचा बदल हा शब्द बरोबर परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी किंवा त्याच्या मागचा इतिहास मात्र सांगायला आशिष शेलार विसरले. डायरेक्ट आमदार होतात त्यांचं मी थोडंफार समजू शकते परंतु जे महानगरपालिकेमध्ये मैत्री पक्षाची असताना सर्व पदांचा उपभोग घेऊन ज्या महानगरपालिकेने यांना एक अभ्यासू नेतृत्व म्हणून निर्माण करण्याची संधी दिली त्या संधीचा आज काय करतोय. आणि म्हणून जी पावसाळी स्थिती या स्थितीचं वर्णन नेहमी रसभरीत करतच असतात. आज पावसाळी पाणी हे एक पश्चिम दोन ठिकाणी पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी आपलं जाळं बऱ्यापैकी पंपिंग उदजन केंद्रांचं जाळं आपण ऑलरेडी पसरवलेलं आहे. 2005 पूरस्थिती झाल्यानंतरच त्याला आपण विंस्टॉलचा प्रकल्प म्हणतो उदचन केंद्र निर्माण करणं त्याचा हे संपूर्ण हा ठराव. अर्थातच ज्या पद्धतीने रसभरीत वर्णन करून जागेची अदलाबदल केली अंक केलं फायद्या तोट्याची गणितं कायम ते मांडत आलेले आहे. फायद्याचीच गणितं जास्त मांडतात. आणि म्हणून एक गोष्ट आजही विसरते माझं या माध्यमातून त्यांनाही सांगणंय तुम्हाला नक्की आदला बदल नको आहे हरकत नाही पण केंद्र सरकारच्या मालकीची असलेली ती सॉल्ट पण डिव्हिजन जी जागा आहे त्याला खार फुटीची जागा म्हणतो. गेली 15 आपण त्यांच्याबरोबर संपर्क करतोय 15 जे सॉल्ट कमिशनर यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय यांच्याकडे बोलतोय
त्याला बरोबर हेतू पुरस्कार कानाडोळा. आज आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो, घेऊन या ती परवानगी. जो आपला भाग आहे त्याच भागात आपण करू, परंतु ज्या पद्धतीने सांगितलं जातंय तिथे जी लाईन टाकायची आहे, अनेक वर्ष केंद्र सरकारकडे पाठपुरा करून यश मिळत नाही म्हटल्यावर जे एक प्रचलित धोरणानुसार कन्सल्टंट नेमलेला असतो, त्या कन्सल्टंटनी दिलेल्या जागेच्या बदलाचं सांगितलं गेलं. दोन्ही जागा आरक्षित आहे, दोन्ही जागा वापरत येणार नाही, दोन्ही जागेवरती कुठलाही मोबदला एकमेकांना मिळणार नाही. फक्त महानगरपालिकेचा जी माहूल पंपिंग स्टेशन आहे म्हणतोय त्याला लगतची जागा 50 मीटरच्या आतली जागा ती अजमेरा जे काही नाव घेऊन ते सांगताय त्यांच्या मालकीची, आणि त्याच्या पुढे ही महानगरपालिकेचा भारित नसलेला पण रिझर्वेशन असलेला प्लॉट तो मात्र आपल्या मालकीचा. जर आपल्याला तिथे जवळच जाऊन हे पंपिंग स्टेशन बनवायचंय तर त्या जागेची आवश्यकता निश्चित भासली, आणि आपण वारंवार केंद्राकडे पत्रव्यवहार करून, कारण प्रत्येकाला माहिती आहे खारफुटीची जागा ही केंद्राचीच असू शकते, त्याच्यावरती रिझर्वेशन हे जरी त्या जागेची मालकी अजमेराकडे असेल आणि त्याची जी आम्ही आत्ता जागा दिली आहे ती आमच्या मालकीची आहे, पण त्याच्यात कुठलाही ते रिझर्वेशनच असणार आहे, कुठलाही त्याच्यावरती फायदा हा आम्ही न बघता लोकांच्या पैशाचा विनियोग करण्याकरिता ते वापर वेगळ्या कुठच्या तरी कामात वापरण्याकरता जर केलेली असेल ही पेपरवर उघड पडेल तरी तुमचा त्याला ऑब्जेक्शन असावं. मग तिकडची लोक किंवा थोडा जरी पाऊस पडला तरी पूर्ण ते त्या पावसामध्ये बाधित होतात, तेव्हा मात्र भरभरून बोलायला वेगवेगळे नेते तयार होतात. मग अशा पद्धतीने महानगरपालिका काम करत असेल तर त्या महानगरपालिकेला सपोर्ट करायचा की विरोध करायचा हे जर कळत नसेल तर मला वाटतं इथे खूपच लोकांची दिशाभूल करत आहे. जे काही माहूल इथे जे आमचं उदचन केंद्र बांधण्यासाठी हे केलेलं आहे, परंतु केंद्र सरकारच्या मालकीचा सॉल्ट पण डिव्हिजन याची मागणीबाबत माहूल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराने यापूर्वी सॉल्ट कमिशनर जयपूर यांच्या मालकीच्या 144 भूखंडाची निवड केली होती, त्यानुसार विकास नियोजन विभागातर्फे सॉल्ट कमिशनर 2015 सदर भूखंडाचा आगाऊ ताबा महापालिकेने देण्याची विनंती करण्यात आली होती, त्याचा वेळोवेळी पाठपुरा करण्यात आला होता. त्या कार्यालयामध्ये 10 जून 2000 रोजी शेवटचे पत्र पाठवण्यात आले, परंतु आज तगत सदर भूखंडाचा ताबा महापालिकेला मिळालेला नाही. जर आपण मागूनही तुम्ही देत नसाल आणि वारंवार लोकांची दिशाभूल करत असाल तर मला वाटतं आपल्याला जे काही पावसाळ्यामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचं म्हणजे काम करणार आहोत ते स्थलांतरकृत संरचना असल्यामुळे सदर जागा अत्यंत योग्य आहे असं त्यांचं कन्सल्टंटनी दिलेलं माहिती आहे. सदर जागेवर पंपिंग स्टेशन बांधल्यामुळे माहूल खाडीची रुंदी 56 मीटरपर्यंत वाढेल, जी यापूर्वी स्थळावर पंपिंग स्टेशनला बांधलेलं असता 31 मीटर एवढी झाली. जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही, त्या जागेवरचं पंपिंग स्टेशन बांधल्यामुळे मुंबईच्या रस्त्यालगत असलेल्या सगळ्यात अस्तित्वात असलेल्या पाईपलाईन बाधित होणार नाही, ज्याच्यामध्ये मुंबई पोर्टवर्स आहे, पेट्रोलियम आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम आहे, या सगळ्याची काळजी घेतली
आणि अधिकच संरक्षण तसे सदर पंपिंग स्टेशनचं काम करताना येणाऱ्या अडचणीचा निकाल होऊ शकतो. हे सगळं मी आज मुद्दा मुंबईकरांच्या माहितीसाठी दिलंय. मुंबईकर कधीही हे सगळं जे माहूर पंपिंग स्टेशनचा जो आम्ही अदला बदल केलाय तो का केला कुठल्याही मुंबईकरा करायला तो अधिकार आहे. त्याला महापालिकेच्या माध्यमातून तो मिळू शकतो, ते वाचू शकतो. पण विकास हे ना आल्यामुळे हे नेहमी का बिथरतात, त्यांना कुठली गणित आहे ते मला कळत नाही. आणि त्या बिथरलेल्या अवस्थेत हे जे काही आरोप केले त्या आरोपाचं मी खंडन करतो. ज्याला आपण जे पंपिंग आपण उदाचन केंद्र बांधली, जेव्हा आपल्याकडे पावसाळा मोठ्या प्रमाणात 2005 पाऊस आला होता त्याची मिलीमीटरची पावसाची घनता आणि आत्ता वाढलेल्या पावसाची घनता बघता जर उदाचन केंद्र त्यावेळेला बांधली गेली नसती तर कदाचित मुंबई ती मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याखाली गेली असती याची कल्पना करा. आणि तरी ज्या मुंबईच्या भल्यासाठी असलेला एक ॲटम पास गेला त्याच्यावर यांचा एवढा की पटकन अगदी त्वरित जे घडलंय त्याचं कारण घेऊन जे बोलायला पाहिजे होतं त्याला धरून हे बोललं, याचा अर्थ मुंबईकरांची दिशाभूल करताय. ज्या पद्धतीने सभागृहात काय जे घडलं काल त्याच्यावरही त्यांनी मोठ्या प्रमाणात टाळो फोडून सांगण्यात आलंय. मला वाटतं ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते स्वतः स्टँडिंग चेअरमन काही समिती अध्यक्ष यशवंत यादव माझ्या सोबत आहे, याच्या पुढची पूर्ण माहिती ते देईल.